नमस्कार मंडळी, कशा आहात आपण? मी श्वेता गृहिणी आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशा प्रकारचे ॲल्युमिनियमचे डबे चांगल्या प्रकारे साफ कसे करता येईल. आपण आज या डब्याची क्लिनिंग ही टाकाऊ वस्तूपासून करणार आहोत. या टाकाऊ वस्तूपासून जर तुम्ही डबे क्लीन केला तर तुमचे ॲल्युमिनियमचे कुठलेही प्रकारचे डबे असू दे किंवा भांडे असू दे खूप चकाकतात, त्यांना एक प्रकारची पॉलिशी दिल्यासारखी वाटते. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला मिळेल. व व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावरती तुम्हाला जर थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, सोबतच शेअर करा. हे ॲल्युमिनियमचे पातेले डबे किंवा काही असू दे खूप लवकर काळे पडतात. या पद्धतीने तुम्ही जर हे डबे घासलात तर याला एक नवीन चकाकी येते व नवीन हे दिसल्यासारखे हे डबे दिसतात, जणू आपण आताच बाजारात आणलो आहे असे वाटते. तुम्ही पाहू शकता मी इथे थोडे थोडे घासणी अशा प्रकारे डब्याच्या या झाकणावरती फिरवत आहे. तर हे डब्याचे झाकण तुम्ही पाहू शकता किती चकाकत आहे. यासाठी जी आपण टाकाऊ पदार्थ वापरले आहे ते म्हणजे अशा प्रकारचे अंगाचे साबण. अशा प्रकारे अंगाचे साबण संपत आले की तुकडे पडले की आपण त्याचा उपयोग हे करत नाही, ते असेच टाकून देतात किंवा वाया होतात. तर आजपासून असे करू नका, अशा प्रकारचे तुकडे हे जमा करून ठेवा, ते खूप कामाला येतात. व ह्या ॲल्युमिनियमचे डबे घासण्यासाठी अशा प्रकारची घासणी ही बाजारात भेटते. जाड तारेची घासणी तुम्ही वापरू नका, त्यामुळे स्क्रॅचेस पडतात. ही पहा खूप बारीक असं केसासारखे ही घासणी आहे, यामुळे हे डबे पण खूप छान क्लीन होतात. तुम्ही पाहू शकता मी इथे एक डब्बा घेतले आहे तर हे किती असे जुनं दिसत आहे. तुम्ही पाहू शकता मी यावरती एकच हात फिरवले तर हे किती छान प्रकारे चमकत आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण हे डबे किंवा पातेले किंवा काही ॲल्युमिनियमचे वस्तू असू अशा प्रकारे या घासणीचा वापर अंगाच्या या टाकाऊ साबणाच्या तुकड्याचा वापर करून आपण खूपच छान प्रकारे हे डबे क्लीन करू शकतात. तुम्ही पाहू शकतात किती काळ या डब्यावरील घाण हे निघत आहे व आपले डबे पाहू शकता तुम्ही. मी थोडंच हलक्या हातानेच घासले आहे तर किती छान प्रकारे हे चकाकत आहे. तर तुम्हाला हे डबे घासायला जास्त मेहनतही करावी लागणार नाही, तसेच जास्त पैशाची खर्चही करावे लागत नाही. जिथे जिथे डाग आहेत तिथे तिथे थोडे अशा प्रकारे तुम्ही घासून घेऊ शकता. आपल्या रोजच्या वापरातीलही जे काही ॲल्युमिनियमचे वस्तू आहेत ते तुम्ही 8 किंवा 15 दिवसाला अशा प्रकारे घासू शकता. यामुळे काय होईल की आपल्या जुन्या वस्तूवरही नवीनसारखे एक प्रकारे पॉलिश दिल्यासारखे होईल व हे पॉलिशचे काम करते व आपले भांडे हे नवीनच दिसतात, तेच कधीच जुने पडत नाहीत. व सर्वजण आलेले म्हणतात की हे तुम्ही नवीन कधी घेतला, एवढ्या छान प्रकारे चकाकत असतात व आपले किचन हे पूर्ण छान प्रकारे चकाकेल या भांड्यावरून. तर तुम्ही अशा पद्धतीने जर्मनचे डबे किंवा जर्मनचे पातेले काही असू द्या, तुम्ही क्लीन करून पाहुवा. आता मी हे डब्याचे झाकण क्लीन करून घेतले आहे तर हे किती छान प्रकारे चकाकत आहे. पण कॅमेऱ्यामध्ये काय माहिती तेवढं छान प्रकारे दिसत नाही, पण ओरिजिनल हे खूप छान चकाकत आहे. आता तुम्ही स्वच्छ याला धुवून घेतल्यानंतर एका सुती कापडाने छान प्रकारे याला पुसून घ्या, नाही तरी याच्या वरती पाण्याच्या थेंबाचे डाग पडतात व हे भांडे आणि डाग डाग असे दिसतात. त्यामुळे तुम्ही छान स्वच्छ प्रकारे याला पुसून कोरडे करून घ्या. जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर थोडा वेळ तुम्ही उन्हातही ठेवू शकतात. पुसून झाल्यावरती तुम्ही पाहू शकतात की डबे एकदम नवीन सारखे चकाकतील. तर तुम्हाला ही टिप कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, सोबतच शेअर करा. तसेच तुम्ही कुठून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मी तुमचा पुढच्या व्हिडिओमध्ये माझा स्पेशल आभार मानेन. आजचे आभार मानते मी पुण्याहून महेश आमचे. मी इथे या डब्याला आतून बाहेरून छान प्रकारे पुसून घेत आहे. अशा प्रकारे छान प्रकारे पुसून घेतले की थोडेफार जे काही डाग असतील तेही छान प्रकारे निघून जातील व आपला डब्बा नवीन वाटेल. तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा, यामुळे आपल्या वेस्ट साबणाचाही वापर होईल व आपले भांडेही चकाकतील. तुम्ही पाहू शकता हा डब्बा अगोदर किती जुना दिसत होता व आता पहा किती नवीन सारखा चमकत आहे. आज मी आपणास तांब्याचे भांडे स्वच्छ कसे करायचे ते सांगणार आहे. ते बी ना लिंबू वापरता, ना बेकिंग सोडा, ना साबण, ना पितांबरी.
नाही विनेगर वापरता. आपल्या घरात जी वस्तू एक असते सर्वांच्या घरी उपलब्ध, त्या वस्तूने आपण आज तांब्याचे भांडे कसे स्वच्छ करायचे ते पाहणार आहोत. आपल्याला पहिले सुरू लागणार आहे एक वाटी, व त्यामध्ये आपण थोडेसे 2-3 एवढे छोटेसे तुकडे हे चिंचेचे घेणार आहोत. हो, आज आपण हे तांब्याचे भांडे चिंचांनी स्वच्छ करणार आहोत. चिंच हे आपल्या सर्वांच्या घरीच उपलब्ध असते, व त्यातल्या त्यात जे काळी पडलेली चिंच असते जे ते जे आपण स्वयंपाकात वापरत नाही अशी चिंच तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकले आहे, नॉर्मल पाणीही टाकू शकता. मी गरम पाणी यासाठी टाकले आहे की चिंच लवकर भिजावी म्हणून. यासाठी थोडंसं चिंच भिजावे लागते. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थंड पाणीही घालू शकता व थोडा वेळ त्याला तसंच ठेवायचे. व त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे मीठ. मी ते 1-1.5 चमचे मीठ घातले आहे. व अशा प्रकारे हे चिंच थोडा वेळ असेच ठेवून द्यायचे, यामुळे हे चिंच थोडंसं मऊ होईल व नंतर आपल्याला याचा उपयोग करता येईल. अशा प्रकारे हे जे सर्व साहित्य आपण मिक्स केले आहे ते चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यावे लागेल. व जर आपले भांडे जास्त तेलकट असतील तर त्यामध्ये आपण थोडंसं लिक्विड डिशवॉश टाकूया. तुमच्याकडे जर लिक्विड डिशवॉश नसेल तर तुम्ही निरमाही घालू शकता, डिटर्जंट पावडर हे ऑप्शनल आहे. माझे हे ग्लास खूप दिवस मी यूज केले नाही त्यामुळे ते खूपच काळपट झाले आहे, त्यामुळे ते डिशवॉश सोप घेतले आहे. तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल. अशा प्रकारे हे मिश्रण चांगल्या प्रकारे तुम्ही एकजीव करून अशा प्रकारे थोडंसं गाढ पेस्ट होईपर्यंत तुम्ही मिसळून घ्या. नंतर थोडं थोडं हे जे पाणी जे आहे किंवा हे पेस्ट जे आहे चिंचाच्या साह्याने अशा प्रकारे जे ही आपले वस्तू असतील त्यावरती अशा प्रकारे लावून द्यायचे. तुम्ही पाहू शकता मी फक्त यावरती चिंचाचं जे हे पाणी आहे ते टाकत आहे, तरी किती लवकर हे चक होत आहे, घासायचीही गरज नाही. अशा प्रकारे आपण थोडे थोडे चिंच घेऊन त्या चिंचाने त्या पाण्याने आपण हे ग्लास स्वच्छ करून घेऊया. या ठिकाणी मी लिंबाचाही वापर केले असते, पण लिंबू हे सर्वांच्या घरी असतंच असं नाही, कधी कधी लिंब नसतं, पण चिंच हे सगळ्यांच्या घरी असतं. आपण सर्वजण चिंच हे साठवून ठेवतच असतो, व त्यातल्या त्यात जर चिंच हे काळी पडली असेल तर आपण ते वापरत नाही किंवा स्वयंपाकातही आपल्याला ते वापरू वाटत नाही. तर अशा प्रकारे जर आपण ते जे काळी पडलेली चिंच आहे ते फेकून न देता अशा प्रकारे तांबे किंवा पितळचेही भांडे स्वच्छ निघतात त्या चिंचने. अशा प्रकारे चिंचाने त्या काळ्या पडलेल्या चिंचाने तुम्ही अशा प्रकारे भांडे घासू शकता, तुम्हाला नवीन चिंचेचीही गरज नाही. तसेच व्हिनेगर हे सगळ्यांकडे असतंच असं नाही, खेड्यामध्ये तर व्हिनेगर काय हे माहितीसुद्धा नसेल जास्ती लोकांना. आजकाल सगळीकडं वापरलं जातं पण जास्ती लोकांना ते माहिती नसेल, त्यामुळे मी तर साधे सोपं जे आपल्या सर्वांच्या घरी उपलब्ध आहे त्या वस्तूनेच कसं आपण पितळाची किंवा तांब्याची भांडे स्वच्छ करू शकतो ते दर्शवत आहे. तुम्ही म्हणाल की एवढी मेहनत कशाला, पितांबरीने ही चांगल्या प्रकारे हे भांडे स्वच्छ निघतात. पण काय होतं की पितांबरीमध्ये केमिकल असते भरपूर प्रमाणात, व त्यांच्यानी जर आपण भांडे अशा प्रकारे स्वच्छ केलो तर आपल्या हाताला एक जळजळ होते व कोणाकोणाला ॲलर्जी असते ते सहन होत नाही. त्यामुळे हे घरगुती पद्धतीने तुम्ही नक्कीच भांडे साफ करा, तुमचे हातही छान असतील. व पितांबरीच्या ज्या केमिकलमुळे आपले हाताला खाज सुटते किंवा लालवट असे आपले हात होतात तेही होणार नाही. हे बघा, तुमच्याशी बोलता बोलता किती लवकर मी एवढं काळापट काळाकूट झालेला ग्लासेस चक केले आहे. अशाच प्रकारे मी आता हे तांब्याही चक करणार आहे. हे तांब्या माझ्या पूजेच्या कळसाचा आहे. यामध्ये बोरच्या पाण्याने याच्या तांब्याच्या गळ्यावरती अशा प्रकारे खारट डाग पडले आहेत, त्यामुळे ते स्वच्छ करायला थोडा जास्त वेळ लागेल. मी ते तुमच्यासमोरच सगळं स्वच्छ करून दाखवत आहे, त्यामुळे त्याला मी जास्त स्वच्छ केले नाही. अशाच प्रकारे आपण हे ताटसुद्धा स्वच्छ करून घेत आहे. व जे हे चिंचचं पाणी उरलेलं आहे ते तुम्ही त्या तांब्याच्या आतही घालू शकता, ज्यामुळे तांब्याच्या आत जे काही काळपटपणा पाण्याने आलं आहे तेही निघून जाईल व आपल्याला जास्त घासायचीही गरज नाही. फक्त तुम्ही ते पाणी आत टाकून तांब्या जर थोडंसं हलवलं तरी ते पाण्याने ना हे तांब्या चक होईल. तुम्ही पाहू शकता असं हलवल्यावरती ते चिंचेचं पाणी पूर्णपणे हिरवं झालं आहे, कारण ते आतमध्ये जी जमा झाली आहे काळपणा त्याच्यामुळे ते तांब्यातील पाणी हे हिरवं झालं आहे. अशा प्रकारे मी ग्लास ताट आणि तांब्या तिन्हीही स्वच्छ करून
घेतले आहे। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल। आणि हो, तुम्ही तुमच्या तांब्याचे पितळाचे भांडे कशाने स्वच्छ करतात प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। मला कमेंट वाचायला हे खूप आवडतात। तुमच्याशी बोलता बोलता माझे तीनही वस्तू स्वच्छ झाले आहे। आता आपण स्वच्छ पाणी घेऊन हे तीनही वस्तू धुवून काढूया। ह्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यावर साबणाने आणि एकदा घासू शकता। मी इथे घासले नाही, डायरेक्ट असंच धुवून काढत आहे। अशा प्रकारे मी तीनही वस्तू धुवून काढते व नंतर आपण हे सगळे तीनही वस्तू धुवल्यावरती तुम्ही पाहू शकता किती चमकत आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, चिंचांनी जर आपण अशा प्रकारे भांडे घासलो तर ते जास्त वेळ चिंच लागून तसंच ठेवू नये, कारण नाहीतर ते उलट आणखीन जास्त चिंचाचे डाग पडून ते लाल होतात। त्यामुळे तुम्ही चिंचाने घासल्या घासल्या लगेच धुवून काढा, नाहीतरी लाल डाग पडतात। व धुवल्यानंतर स्वच्छ एक कॉटनच्या कापडाने तुम्ही हे पुसून काढा, नाहीतर यावरती जे पाण्याचे थेंब आहेत ना ते डाग पडतात। आणि तुम्ही झालं तर हे थोडा वेळ उन्हातही ठेवू शकता। तर तुम्ही पाहू शकता पुसल्यानंतर आपले वस्तू हे किती स्वच्छ झाले आहेत व तेही पितांबरी न वापरता, आपले हातही यामुळे खराब होणार नाहीत। अशा प्रकारे मी तांब्या आणि ग्लास आणि ताट तीनही स्वच्छ कापडाने पुसून घेत आहे, नाहीतर यावरती पाण्याचे डाग हे पडू शकतात। आणि हो, तुम्हाला जर पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासाठी त्यावरती एक व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। तर आता तुम्ही पुसल्यानंतर पाहू शकता आधी किती कसलं कलर होतं आपल्या ह्या भांड्याचे व नंतर चिंचांनी आपण जेव्हा हे घासलो तर किती स्वच्छ झाले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे मनापासून धन्यवाद।